फिनले मिल मधून सध्या ब्रेकिंग न्यूज येत आहे, फिनले मिल चालू करण कर्मचाऱ्याला पगार द्या, यासाठी काही कर्मचारी तिकडे चिमणीवर चढले आहेत, हे दृश्य कळक तुम्हाला गावरान 90 बाल दिसून आलं। सारे कर्मचारी सध्या या ठिकाणी बसले आहेत, पोलीस प्रशासनाचा ताफा सुद्धा या ठिकाणी आला आहे। आता हा पाहू अंदर गेल्यानंतर की त्या ठिकाणचं दृश्य कोणत्या प्रकारचं आहे। सध्या कर्मचारी सर्व बसले आहेत, पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी दांडगा बंदोबस्त ठेवला आहे। हे बा सारे कर्मचारी बाया माणसं सारे येऊन बसले आहेत या ठिकाणी। आता जाऊ आपण अंदर पाहू या ठिकाणचं दृश्य कोण्या प्रकारचं आहे। तर पोलीस प्रशासन आला आहे आणि ते जे चिमणी दिसणार लंबी लोचक तुम्हाला त्या ठिकाणी काही कर्मचारी वर बसले आहेत ते पाहू। तुम्ही पाहत असाल सध्या काही कर्मचारी तिथं चिमणीवर जाऊन बसले आहेत। आपण जवळ तिथं जाऊ, अजून काही या बातमीचा आढावा कोणत्या पद्धतीचा आहे तो पाहू। हे चिमणी आहे फिनले मिलची, सध्या तुम्ही पाहत असाल या ठिकाणी काही कर्मचारी बसले आहेत आणि लय मोठं बॉयलर आहे या ठिकाणी, त्याच्या वर चिमणीवर। आता अंदर जाऊ आपण पाहू काही बोलतात का गावरान नांटीसोबत कर्मचारी। तर काही कार्यकर्ते आले आहेत अंदर, प्रशासकीय इथे पोलीस कर्मचारी बी आले आहेत। आता पाहू या कर्मचाऱ्यासोबत जाऊ, आता पाहू विचारू त्याला काय म्हणणं आहे तुमचं। तर ते चिमणी आहे पा, किती लंबी लचक चिमणी आहे। या ठिकाणी एक कार्यकर्ता बसला आहे आणि वर पा एकदम वर, ते पा ते दोन कर्मचारी वर बसल्या, त्याच्या हातात काहीतरी झेंडा आहे, अशी चिमणी आहे। या ठिकाणी तीन कर्मचारी एकूण सकोनपासून बसले आहेत। हे बातमी तुम्हाला कळक गावरान 90 सध्या पाहायला भेटून आली। आता अभय दादासोबत त्यानं मला व्हिडिओ क्लिप पाठवली आहे, ते पाहू काय म्हणतात। तर SRPFचे काही जवान या ठिकाणी त्याची तैनाती करून ठेवले आहेत, ते सध्या आता घटनास्थळी चालले की बाकीच्या ठिकाणी कोणीही कर्मचारी त्या ठिकाणी अजून चढू नये। या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं SRPFची बी व्यवस्था केलेली दिसत आहे तुम्हाला। प्रशासकीय बिल्डिंगच्या इकडे चाललो आपण सध्या, पा किती मोठा फिनले मिल आहे। लय जण येईल फक्त फिनले मिल तुम्ही बाहेरूनच पाहत असाल, पण गावरान 90 तुम्हाला अंतरून म्हणजे अजून तर चालू नाही आहे फिनले मिल, पण तरी तुम्हाला अंदरचं दृश्य फक्त गावरान 90 पाहायला भेटतं। या ठिकाणी बाकीच्या लोकांना प्रवेश जो आहे तो प्रवेश राजीव या ठिकाणी नाकारला आहे। गावरान 90 कोण या ठिकाणी घुसते तरी मोठ्या प्रमाणात सध्या कर्मचारी तुम्ही पाहू शकता, कर्मचारी आले आहेत। त्याचे काही तीन कर्मचारी वर चढल्याच्यानं सारे कर्मचारी प्रशासकीय भवनापुढे आले आहेत। हे प्रशासकीय भवन आहे फिनले मिलचं। आता मी पाहतो कोणी माणसोबत एखादा अधिकारी किधिकारी बोलते काय, तर मी दिसलो तर अंदर चालले ते। आज दिनांक 3 जानेवारी रोजी आज आम्ही चिमणी आंदोलन सुरू केले आहे। यापूर्वी 5 महिन्याआधी आम्ही हे चिमणी आंदोलन केले होते, त्यावेळी NTC प्रशासनाने गिरणी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या या आंदोलनाच्या दरम्यान आश्वासन दिले होते की जसजसे फंडची व्यवस्था होईल, फंडची व्यवस्था झाल्याबरोबर कामगारांना राहिलेला पूर्ण अर्धा 2 वर्षाचा अर्धा पगार देऊ आणि लवकरात लवकर मिल सुरू करू। परंतु 5 महिने झाले, आता रेल्वे गव्हर्नमेंट रेल्वेचे जे 129 करोड रुपये आहेत ते NTC प्रशासनाला रिलीज झालेले आहेत, परंतु आज 8 दिवस होऊन सुद्धा कामगारांच्या वेतनाबद्दल कोणताही विचार NTC प्रशासन करत नसल्यामुळे व आम्हाला दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता करत नसल्यामुळे आज आम्हाला नाईलाजास्तव हे चिमणी आंदोलन करावे लागत आहे। आज जर आमचे कामगारांचा हा 2 वर्षाचा पगार मिळाला नाही तर आम्ही या चिमणीच्या खाली उतरू नाही आणि आपण दिलेल्या लेखी आश्वासनानुसार आपण वागत नसल्यामुळे आम्ही जे आंदोलन केले आहे हे जीवघेणे आंदोलन आहे। या आंदोलनादरम्यान आमच्या जीवाचे कमी जास्त झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी NTC प्रशासनाची राहील। मागच्या वेळेस हे आंदोलन झालं, आजही 3 कर्मचारी वर चढले, एखाद्यानं का उडी मारली तर राज्य म्हणजे तर लय डोसक्याच्या वर जाईल प्रकरण। फिनले मिलचा गिरणी कामगार संघाचं आंदोलन आज सुरू आहे। त्या आंदोलनामध्ये मागणी फक्त एकच आहे की मागणीची थकबाकी आहे कोरोना काळातली, ती थकबाकी आम्हाला देण्यात यावी, बोनस देण्यात यावी। मिल चालू करण्यासंदर्भात जी पॉलिसी मॅटर आहे ती आम्ही वरचे राजकारणी यांच्यावर आम्ही ती निघतो, परंतु आपण थकबाकी द्यावी म्हणून कामगारांनी वारंवार यांना विनंती केली, यांना जोपर्यंत आम्हाला काही पैसे मिळतील तोपर्यंत आम्ही घेऊ शकत नाही असं मागच्या वर्षी लेखी आश्वासन दिलं होतं। परंतु 129 करोड रुपये NTCला मिळाले, त्यामुळे त्यांनी त्यातून आमच्या आता तरी आमचे पैसे द्यावे म्हणून याकरिता गिरणी कामगार संघाच्या कामगारातर्फे आंदोलन सुरू आहे। निश्चित आहे कामगारांच्या घर जीविताला जर काही कमी जास्त झालं त्याला NTC प्रबंधनचा तुमच्या कर्मचारी धर्मभू जीव द्यायचा विचार आहे का तुमचा? अहो आता काय करावं, आमची परिस्थिती तशी आली आहे
परिवाराला घेऊन मराजोगती परिस्थिती आलेली आहे. पण आमचे जे नेते आहे वैभव यांचं काही याच्यातही हे नसतानाच कामगारांच्या हितासाठी त्यांचा असं वाटतं की एखाद्या कामगारांना जीव दिल्यापेक्षा सर्वात प्रथम मी जीव देईल म्हणे त्यानंतर पाहिल म्हणे मी. आज अशी परिस्थिती आहे कारण की कामगारांना कोरोना काळाचा पगार मिळून नाही राहिला. त्यांना तसंही त्यांनी अर्धा पेमेंट चालू केलेलं होतं. ते 4,000-5,000 पेमेंट देऊन राहिले होते. 4 महिन्यापासून तेही पेमेंट आलेलं नाही आहे. आता इकून तिकून त्यांचं म्हणणं होतं की बा NTC ला जर पेमेंट मिळालं रेल्वेकडे पैसा थकीत राहिलेला होता तो पेमेंट आल्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण कोरोना काळातलं पेमेंट देऊ आणि त्यानंतर जे चालू पगार आहे आणि मिल चालू करू त्यामध्ये पूर्ण पेमेंट मिळालं असतं. पण यांना पेमेंट आल्यावरसुद्धा ते पेमेंट देऊन नाही राहिलेले आहे आणि काय त्यांची मानसिकता आहे हे आमच्या लक्षात येऊन नाही राहिलं कामगारांच्या. त्यामुळं आज आम्हाला असा मोठा पवित्र घ्यावा लागला. आणि काय राजू मागच्या वेळेस तुम्ही चिमणीवर चढले होते आजही तुमचे 3 माणसं कोण चढले आहेत आज? आज आमचे अभयदादा मातले आणि राजेश ठाकूर आणि आकाश जामनेकर तिघांना चढले. यांनी आम्हाला लिहून दिलं होतं की आम्ही तुमचं जसं रेल्वेचा पैसा आम्हाला मिळणार आम्ही तुम्हाला पेमेंट देऊ. रेल्वेचे पैसे तर मिळाले या अधिकाऱ्यांनी यांचा पगार पूर्ण करून घेतला. आम्हाला 2.5 महिन्याचा फक्त 4,000-5,000 पगार दिला तोही 2 महिन्यात अजून शिल्लक आहे. आमचं एकच म्हणणं आहे आमचा राहिलेला कोरोना काळातला पगार पूर्ण मिळण्यात यावा आणि आमचा बोनस एवढा देण्यात यावा. मिल चालू जेव्हा करसान तेव्हा करा पण पगार द्या आमचा कारण आमच्यावर भूकमारीची वेळ आलेली आहे परिवारावर कामगारांच्या. आमचं एकच म्हणणं आहे मिलांना प्रशासनाला की तुम्ही आमचा राहिलेला पगार आणि बोनस आम्हाला लवकरात लवकर करू नाही तर कामगार याच्यापेक्षा अजून जे आंदोलन आम्हाला करायचं आहे जीव घेणं ते आम्ही करायला तयार राहू. तर कर्मचारी काय बोलले ते ऐकलं, अभयदादा काय बोलले ते ऐकलं, अंगजीभू काय बोलले ते ऐकलं. 129 कोटी रुपये आले म्हणते 5-6 पोते पैसे मावत नाही इतके पैसे आले पण कर्मचाऱ्याचा अजून या प्रशासनानं पगार दिला नाही. आता 4,000-5,000 रुपये पगारावर खरं सांगायचे घर भागते काय? लय मोठे कर्मचारी आहेत 700-800 कर्मचारी आहेत उपाशी पोटी आहेत काही काही जणांना कोणते कोणते धंदे लावले. आता तुम्ही सांगा त्या कालखंडात लय जरी धंदे चालू झाले ज्यानं खरंच धंदे चालतील का? पण हा धंदा चालू करा ना बाबा. पहिले तुम्ही लय कर्मचाऱ्याच्या पोटाची भाकर या धंद्यावर आहे हो. आणि हा कार्यक्रम ऐकायला भेटला तुम्हाला गावरानंतर. बातमी जशी आहे तशी यात मा मनातलं मी काही सांगत नाही. खरीखुरी बातमी जाग्यावर जाऊन कवर करते गावरान 90 यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अचलपूर परतवाडा अमरावती जिल्ह्याला खळक बातम्या तुम्हाला एका ठिकाणी पाहायला भेटेल. प्रवीण ताळे तुमचा निरोप घेतो सांगतो चॅनल सबस्क्राईब करा आपलं भल्लं कामाचं चॅनल आहे.